उम्मीदवारों द्वारा नामांकन दर्ज करने का सिलसिला शुरू हुआ है। शहर में कांग्रेस के उम्मीदवारों द्वारा नामांकन दर्ज किए गए हैं। विकास ठाकरे है जैसे कांग्रेस का उम्मेदवारी अर्ज आज जो कांग्रेस कड़े उम्मेदवारी अर्ज भर लेना है जाट चाल मैं आता आम्मी उम्मेदवारी अर्ज भर लेला है पुढ़ी वाटचाल ज्यादा पांच वर्षा कार्यका भारतीय जनता पार्टी शिवसेने सरकार या राज्यात सत्ता गाजवली या शहराचे प्रश्न होते शहरातन मोठे मोठे मंत्री होते परंतु शहरातील मतदार संघाचे प्रश्न जसेचे तसे माझ्या पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघामध्ये कुठल्याही प्रकारचं काम असं ठोस काम सांगता येईल असं झालेलं नाही आणि किरकोळ कामं आमदार निधीतून करता येतात ते वगळले तर केंद्र आणि राज्य शासनाचा उपयोग घेऊन एखादा मोठा प्रकल्प आणून या भागातील बेरोजगारांना सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी काही रोजगार निर्मितीसाठी हालचाली केलेल्या दिसून आल्या या भागातील जनतेला ज्यामधून लाभ होईल या भागातील जनतेच्या हिताचं असं कुठलंही काम या काळातल्या सरकारकडून त्या जनप्रतिनिधींनी करून घेतलेलं नाही ही दुर्दैवाची बाब आहे। या उलट आपण पाहता डेव्हलपमेंटचे काम वगळले तर सामान्य जनता जो मतदार आहे त्या मतदाराचं आर्थिक बजेट मोडण्याचं काम या पाच वर्षात झालं। आपण पाहता महागाई वाढलेली आहे पेट्रोल डिझेल हे तर थोडा परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेनी जे टॅक्सेस आकारले आहे घराचा टॅक्स असेल पाण्याचा टॅक्स असेल मग राज्य शासनाने विजेचं बिलाचे दर असेल या सर्व माध्यमातून जनतेच्या खिशातले पैसे सरकारच्या तिजोरीत ओढण्याचं काम झालेलं आहे त्यामुळे या भागातील जनता त्रस्त आहे महागाई वाढलेली आहे महिन्याचं बजेट लोकांचं बिघडलेलं आहे आणि मला वाटते जनप्रतिनिधींनी क्षेत्राच्या विकासासोबतच या भागातील मतदारांची आर्थिक स्थिती कोलमडली नाही पाहिजे त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि आपल्या सत्तेच्या जोरावर आपल्याला जनतेने जी ताकद दिली आहे त्या ताकदीच्या जोरावर जर कुठलीही स्थानिक स्वराज्य संस्था पाण्याचे विजेचे घराचे टॅक्स वाढवते त्यांच्याशी झगडायला पाहिजे असं मला वाटते पण ते कुठेही झालेलं नाही आणि या एका मोठ्या कारणामुळे पश्चिम नागपूर भागातली जनता त्रस्त आहे जिथं गेलं तिथं तेच म्हणतात विजेचं बिल इतकं आलं पाण्याचं बिल इतकं आलं घराचा टॅक्स इतका आला याच्या व्यतिरिक्त काही बोलत नाही मग आणि त्याच्या बदल्यात त्यांना ज्या मूलभूत सोयी पुरवायच्या होत्या त्याही पुरवण्यात येत नाही तर मग हा पैसा जातो कुठं आहे हा सामान्य जनतेला प्रश्न आहे की आमच्याकडनं घेतलेला टॅक्स सरकारच्या तिजोरीत जातो मग आमच्या भागात काम नाही होत मग या पैशाचा विल्हेवाट कुठं लागतो असा प्रश्न या भागातले मतदार करत आहे आणि मला वाटतं की यामधून मार्ग काढण्यासाठी मतदार समोर सरसावतील असं मला वाटतं। ज्यावेळी 2014 मला वाटतं काही लहर नाही आहे यावेळी मागच्या वेळेस मोदी लहरीवर येऊन गेले परंतु तुम्ही मला सांगा की मोदी लहर असो राज्य शासनाची लहर असो सामान्य जनतेला या लहरीचा काय फायदा झाला आता हे आम्ही काय केलं सांगतात 370 मुळे या मतदारसंघातील बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे आता मोदीजी अमेरिकेला गेले हाऊडी मोदी टी व्हीवर लोकांनी पाहिलं त्यामुळे काय इथल्या मतदारांची परिस्थिती सुधारली आहे का त्यांच्या समस्या जशाच्या तशा आहे मला म्हणायचं आहे की स्थानिक स्तरावर जनप्रतिनिधींनी आपल्या मतदारांना आपण काय सोयी देऊ शकतो त्यांना आपली काय मदत होऊ शकते राज्य शासनातर्फे याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे ते दिले गेले सत्ता पक्षाद्वारे जे आहे स्थानिकांकडे लक्ष दिलं गेलं नाही असं विकास ठाकरे यांचं म्हणणं आहे। कॅमेरा पर्सन वीरेंद्र खोबरागडे सोबत मी देशमुख 3 दिशी यांनी बोला।